नाशिक मधल्या मुंबई नाका इथल्या फुले दाम्पत्याच्या स्मारकामागे फुलेंच्या खंडातल्या ओळी वगळण्यानं आता वाद निर्माण झालाय. वित्तविना शूद्र खचले ही ओळ वगळल्यानं आता भाकपनं आक्रमक पवित्रा घेतला आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी राजू देसले यांच्याशी बातचीत केली. पाहूया. नाशिकमध्ये आपण बघू शकतोय महात्मा फुले स्मारक हे मोठ्या दिमाखामध्ये याचं अनावरण झालं होतं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या महात्मा फुलेंच्या अखंडामधल्या काही ओळी या ठिकाणी उद्धृत करण्यात आल्या होत्या. त्यातल्या काही ओळी गायब झाल्यानं वाद सुरू झाला. आपण नेमका वाद काय ते जाणून घेऊया भाकपचे राजू देसले यांच्याकडून. देसले साहेब, नेमकं काय आहे वाद, काय झालेलं आहे या ठिकाणी? महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जो अखंड आहे तो अखंड अतिशय प्रेरणा देणारा, संपूर्ण भारताचं वर्णन करणारा आहे, या देशातलं जाती व्यवस्थेचं वर्णन करणारा आहे. आणि त्या अखंडातील एक ओळ जी आहे ती संपूर्णतः वगळण्यात आलेली आहे आणि ती ओळीचं महत्त्व राजकीयदृष्ट्यासुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगळं आहे, म्हणून ती वगळली आहे का हा खरा प्रश्न आहे. यामध्ये संपूर्ण जो अखंड आहे तो आपल्या समोर मांडू इच्छितो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गेलेच्या ऐवजी यांनी खचले करून टाकलं आहे. आणि वित्तविना शूद्र खचले ही जी अखंडातली ओळ आहे ही संपूर्णतः वगळण्यात आलेली आहे. आणि शेवटची ओळ जी आहे की इतके अनर्थ एका अविद्येने केले, याचा अर्थ शूद्र खचले ही जी ओळ महत्वाची होती. नाशिक शहरामध्ये चांगला पुतळा सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा फुलेंचा उभा राहिला, याचा आम्हाला नाशिककर म्हणून नक्कीच आनंद आहे. पण त्यांचा विचार जायला पाहिजे. तू ही ओळ शोधली होती, तू एकूण हे केलंय, तुला काय वाटतं की याच्यामुळे काय फरक पडू शकतो? अशा पद्धतीनं वेगळे काही नवीन नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न हे जाणून बुजून केलं गेलं असं आमचं मत आहे. कारण ती जी ओळ काढलेली आहे ती फक्त सुटलेली नाही आहे, तर त्याच्या आधीची ओळ त्याप्रमाणे बदललेली आहे, त्यामुळे ते जाणून बुजून केलेलं आहे. भुजबळांच्या विशेष प्रयत्नातून हे सगळं झालेलं तिथे लिहिलेलं पण तुम्ही वाचलेलं असेल. भुजबळ आत्तापर्यंत महात्मा फुलेंच्या नावाने समतेचं राजकारण करत होते. समता परिषद त्यांनी स्थापन केलेली होती आणि देशभरात ते महात्मा फुलेंच्या नावाने मिरवता, पण त्यांचा विचार आता कुठेतरी ते विसरून चाललेले आहेत. RSSच्या पुढे त्यांनी नांगी टाकलेली आहे. RSSला समता हे अभिप्रेत नाही आहे, तर समरसता ही अभिप्रेत आहे. एकूणच जो काही विचार आहे तो खऱ्या अर्थानं मांडला गेला पाहिजे अशीच मागणी या सर्व कार्यकर्त्यांची आपल्याला या ठिकाणी दिसून येते. व्हिडिओ जाणारे सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.